आपण ज्या वेळेला नोकरीवर होता त्याच वेळेला आपण समाजकार्य सुरू केलं, मग नोकरी आणि समाजकार्य याच्यामध्ये आपण ताळमेळ कसा साधला? माझी शिफ्ट ड्युटी असायची, त्यानंतर मी लहानपणीच माझ्या वयाच्या 5व्या वर्षी पोलिओ झाल्यामुळे मी म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे 50% दिव्यांगत्वाला व्यक्ती आहे. माझं दिव्यांगत्व दिसत नाही, परंतु शासना म्हणजे प्रत्येक प्रशासनामध्ये जे काही अधिकारी असतात त्यांनी माझं त्यात माझं हस्ताक्षर सुंदर होतं. त्या आता संगणकाचा काही कारण नव्हता, तर त्यामुळे मला तिथल्या लोकांनी इन्स्टॉलमेंट ड्युटी दिली होती आणि शिफ्ट ड्युटी दिली होती. शिफ्ट ड्युटी झाल्यानंतर जो काही वेळ राहायचा तो वेळ मी सदुपयोगी करण्या म्हणजे समाजासाठी आणि स्वतःसाठी सदुपयोग करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आणि यातून शेकडो लोकांना रक्तदाते उपलब्ध करून दिले, शेकडो लोकांना करून दिले म्हणजे मी निमित्त मागतो सायकली उपलब्ध करून दिल्या. आणि यातून अनेक लोकांशी जवळीक साधता आली. आणि माझं जे सुरुवातीच्या काळात जो घरच्या लोकांचा जो थोडाफार असतो, कारण की तुम्ही गाडगे महाराजांचं उदाहरण ऐकलं असेल की ते घरात म्हणजे ते जर चुकून घरी आले आणि त्यांच्या घरात जर त्यांच्या बायकोनी धान्य काही जमा वगैरे करायचं असेल तर ते आल्यानंतर ते पूर्ण घरातलं वाटून दे. सामाजिक कार्यकर्त्याच्या मते म्हणजे मी रिटायरमेंट होईपर्यंत माझी दादातच होती आणि आताही आहे त्याचं मला अजिबात रडत नाही. कारण कसं असतं की याचे जे म्हणजे अशी लागी लगन, एकदा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं व्यसन लागलं आणि चांगलं व्यसन, यातून जेव्हा माझ्या घरी म्हणजे काही पुरस्कार भेटले, मान भेटले, सन्मान भेटले, काही लोक घरी सल्ला मागायला यायचे, त्यानंतर घरच्या लोकांना थोडं बरं वाटायला लागल्यानंतर मग ते सुद्धा मनापासून सहकार्य करायला लागले. हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत गेला त्यांच्या विचारामध्ये असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते म्हणतात ना की म्हणजे जोपर्यंत एखादा छंद लागत नाही त्याचं महत्त्व कळत नाही इम्पॉर्टंट तो पण होत नाही. पण घरच्या लोकांचं मला पुरेपूर सहकार्य आणि एकंदरीत मी त्यांच्या म्हणजे या ठिकाणी जाहीरपणे त्यांची त्यांचा ऋणीसुद्धा आहे आणि कृतज्ञता व्यक्त करतो. आपण आता या विकलांग सेवा या संस्थेचे आपण अध्यक्ष आहात, ह्या संस्थेची स्थापना केली आपण, तर ती का अस्ती करावी असं का वाटलं आपल्याला? बाबा आमदेंच्या शिबिरातून आल्यानंतर ज्या समाजाने आपल्याला घडवलं, ज्या समाजाने आपल्याला शिकवलं, ज्या समाजाने आपल्याला म्हणजे कपड्यापासून चपलापासून सर्व दिलं, पे बॅक टू द सोसायटी हा जो एक व्हायरस हे आनंद असं विकास भोग आमचे म्हणतात की आनंद मनाचा व्हायरस हा कुठल्याच अँटीबायोटिक्सनी बसत नाही, तर तशा पद्धतीचा तो जो आहे तो अस्वस्थ असल्यामुळे छोटे मोठे कामं करायला लागलो. माझ्याकडे मी सुरुवातीच्या काळात सुदृढ लोकांना घेऊन अपंग मित्र नावाची संस्था काढली. तत्कालीन आमदार आणि विद्यमानही आमदार सुधीर भाऊचा आमच्यावर विशेष कृपादृष्टी असल्यामुळे त्यांनी 2 करोडचा सामाजिक म्हणजे राष्ट्रीय अपंग पुनर्वास उपक्रम दिला होता. अपंगाचं पुनर्वसन अपंगाच्या द्वारे. खरं म्हणजे अपंग हे शारीरिक, मानसिक, आर्थिक, व्यावसायिक, आध्यात्मिक सगळ्या दृष्टीनं गलित गात आहे. आणि मी सुद्धा दिव्यांग असल्यामुळे आणि आनंदांची म्हणजे पेन फ्रेंड असल्यामुळे या कार्याविषयी ओढ होती. तो प्रकल्प अतिशय सुंदर होता, 2 करोड रुपये होते, हाताखाली 30 MSW होते, कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन वर्कर होते, परंतु म्हणजे भ्रष्टाचाराची जी लागण आहे ती म्हणजे आपण जर बघितलं की लाल शेखर आणि हा जो दत्त विरंगाई आणि बाकीच्या गोष्टी दक्षिणा दिली की बरोबर बाकीच्या काही गोष्टी सहज शक्य होतात, तर त्यामध्ये असाच एक तत्कालीन अधिकारी होता, त्याने ते 10% मागितले. नुकतंच चंद्रपूरला एका माजी नगराध्यक्षावर टॅप पडला होता आणि त्यातून मग मला असं वाटलं की बा आपण सरकारी नोकरी करतो म्हणून मी तो तर सुनील कुळेकरजी होते आणि देवेंद्र गावंडे त्यांनी ती दिवस छानपैकी हायलाईट केली. त्यानंतर मला ज्याचे इतर संबंध होते त्यांच्याकडून बऱ्याच धमक्या आल्या आणि नंतर मग मी तो प्रकल्प धमक्या आल्या म्हणून सोडून दिला नाही. ज्या अपंगासाठी केंद्र सरकारने सरकारचे पैसे अपंगहीसुद्धा देशाचे घटक आहेत, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. जवळपास आपण जर बघितलं तर दिव्यांगत्व लोक आजकाल लपवत नाही म्हणा, पण प्रश्न असा आहे की बा जर आपण प्रामाणिकपणे जनगणना झाली तर 10 ते 15 करोड लोक दिव्यांग आहेत. हे दिव्यांगांचा जो निधी आहे हा निधी तुम्ही जर बघितलं की सरकारी काम आणि मध्येच तो स्थान. आजही रोज सकाळी आपण आकाशवाणीवर बघतो दिव्यांगांसाठी योजना, दिव्यांगांसाठी योजना,
परंतु प्रश्न असा आहे की मग प्रत्यक्ष त्यांच्या लाभ ताटात काय पडतो हे जर तुम्ही बघितलं तर खूप हे वाटेल. मग तेव्हा त्या अधिकाऱ्याने केल्यानंतर मग मी त्या प्रकल्पाला रामराम टेकला. मग काय करायचं की जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते तेव्हा तुम्ही अस्वस्थ असता. मग तिथल्या पुन्हा अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशारीप्रमाणे पुन्हा काही दिव्यांग जमा केले. या ठिकाणी त्या संस्थेचे मी त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष होतो. आता मी त्या संस्थेचा फक्त सारथी आहे. म्हणजे चार लोकं ओळखतात. मी फक्त तिथं केअरटेकरचं काम करतो. बाकीचे ते कोंडेकर जे बसलेले आहेत हे बसले म्हणजे त्यांचे सहकारी पण बसलेले आहेत. तर प्रश्न असा आहे की लोकं केले त्यानंतर मग त्या हळूहळू तिथल्या तत्कालीन जी मुख्य अभियंता होते त्यांनी ते दोन गाड्या दिले जे तुम्ही बघितलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग आम्ही छोटे मोठे जे कामं असतात किंवा पक्षाची पाणपोई असेल जुने कपडे संकलन केंद्र असेल वृद्ध विरंगुळा केंद्र असेल आणि सल्ला मार्गदर्शन केंद्र. खरं म्हणजे दिव्यांगाशी प्रेमाने दोन शब्द कोणीसुद्धा कोणी बोलत नाही. आज अशा परिस्थितीत आम्ही आमच्या संस्थेमध्ये त्यांना बोलावतो बसवतो पाणी पाजतो आणि त्यांचं जर काम झालं तर ते स्वच्छेनं संस्थेलासुद्धा देतात म्हणजे आर्थिक सहकार्य करतात. आज दिव्यांगांकरता जवळपास 2 करोड रुपयाचा चंद्रपूर महानगरपालिकेकडे फंड आहे. जिल्हा परिषदकडे 5 करोडचा फंड आहे. मध्यंतरी जेव्हा सुधीरपूरून नव्याने म्हणजे पालकमंत्री आले होते तेव्हा त्यांनी बैठक घेतली होती. त्याचे ते अध्यक्ष होते कलेक्टर साहेब सचिव होते आणि माझ्यासारखी अर्चना मानलो आणि मी त्याचे सदस्य होतो. त्याची फक्त त्या 5 वर्षात एकच मिटिंग झाली. भाऊच्या व्यस्ततेमुळे ते पुढे झालं नाही आणि अधिकारी त्यांच्या साकोरीच्या पलीकडे एक पाऊल पुढे चालत नाही. त्यामुळे तो म्हणजे आजही निधी खूप आहे सगळं काही आहे पण तो प्रश्न असा आहे की जोपर्यंत दिव्यांगाचं पुनर्वसन दिव्यांगाच्या घरी जाऊन होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या योजना वाजवड्या असं मला या ठिकाणी विनम्रपणे सुचवा असं वाटतं. आपली जी संस्था आहे विकलांग सेवा संस्था या संस्थेअंतर्गत बरेच कार्यक्रम चालतात आणि उपक्रम पण राबवले जातात त्याविषयी थोडं सांगा. सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे म्हणजे अर्थार्जन म्हणजे संस्था चालवायची म्हटलं की द होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया कारण सगळे सोने आणता येतात पैशाचं सोनं आणता येतं. बरोबर. पूर्वीच्या काळी जेव्हा मी जेव्हा दिसलो होतो लोकांना वाटे हा पैसे मागायला येतात आणि मग झालं असं की मी म्हणजे जेव्हा महाभारतामध्ये समोर आपल्याच गुरुजनाने सैन्य दिसत असताना धनुधारी अर्जुनाला सुद्धा नैराश्य आलं होतं तसंच मला सुद्धा नैराश्य आलं होतं. मला कोणी श्रीकृष्ण भेटला नाही भगवान तिथे सांगणार. मी जेव्हा मुंबईच्या एका सेमिनारमध्ये गेलो असताना तिथल्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडाची मिटिंग होती. त्यानंतर मग त्यांनी म्हणजे माझं बरंच ब्रेनवॉश केलं. प्रत्येकाने आपला परिचय करून दिला म्हणजे अनेक संस्थाधारक किंवा अनेक लोक सांगतात की ही संस्था माझी हे हे मी केलं कारण म्हणजे संस्था कुणाचीच नसते हे मला तिथं गेल्यानंतर कळलं. आपण विश्वस्त असतो त्यांनी सांगितलं की बा तुम्ही कोण. मी सांगितलं मी श्रीराम पानेरकर चंद्रपूरहून आलो माझी विकलांग सेवा संस्था आहे आणि असं असं काम चाललं. त्यांनी मला रोखलं आम्हा म्हणे एक मिनिट की तुम्ही जे सांगता म्हणे तुमची जी संस्था आहे ती तुम्हाला सासऱ्यांनी दिली म्हणे नाही तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे म्हटलं नाही म्हणजे तुम्ही तुमची कशी म्हणता. आणि मग त्यांना सांगितलं होतं की म्हणजे जेव्हा याबरोबर सांगितलं होतं की बाबा आम्हाला काही फारसं आर्थिक सहाय्यावर मिळत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काम करता त्यातून तुम्हाला काहीच मिळत नाही का. तेव्हा मी सांगितलं काही फारसं मिळत नाही एका दिवशी पेपरला प्रयत्न वगैरे येते बाकीच्या काही गोष्टी होतात 2-4 लोक येतात कार्यक्रमाला. तेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही लाभार्थ्या करता एखादी वस्तू देता तेव्हा त्या लाभार्थ्याकडून मिळणारे आशीर्वाद त्यानंतर म्हणजे तुम्हाला जो घोटाळा तुमचा वाढतो याची गणना कुठल्याही गोष्टीमध्ये करता येते जे मला काय सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काम करता तुम्हाला जे वाटतं की बा कोणी पैसे देत नाही कोणी देत नाही लोक पैसे देतील या भरोशावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही ते आजच सोडून द्या कारण सामाजिक काम करण्याकरता अनेक लोक पुढे येतात ते करतात. तुम्हाला जर मनापासून काम करत असेल तर असतील संसाधनं त्यातून तुम्ही ते काम करा. मग एकाने आम्हाला टायपिंग मशीन दिल्या टायपिंग इन्स्टिट्यूट टाकलं आज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे
त्यानंतर छोटे छोटे जे उपक्रम आहेत, चंद्रपूरमा हाऊस केंद्रातले सगळे कर्मचारी, अनेक कर्मचारी जुने कपडे आणून घेतात, कुणाचा वाढदिवस साजरा करतात, बाकीच्या काही गोष्टी करतात, असे अनेक इथे चिंतक मिळत गेले. अशी सरांनी नेहमी बाकीच्या गोष्टी सांगतात, हम तो चले थे अकेले जाने पे मंजिल मगर हम सफर मिलते गए कारवा बढ़ता है. आपल्या विकलांग सेवा संस्थेअंतर्गत जुने कपडे संकलन आणि वितरण हा एक उपक्रम आहे, त्याविषयी थोडं सांगा. अंशु गुप्ता ना गुंज नाव गुगल गुंज नावाची एक संस्था आहे, अंशु गुप्ता ज्याला मॅनसेसे अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे. आनंदमुरात जेव्हा गेलो होतो एका शिबिरात त्याची माहिती सुरू होती, तो आणि त्याची बायको कार्पोरेट कंपनीमध्ये लाखालाखाच्या पगारावरती चाकरी करत होते. ते जेव्हा बिहारमधून जात होते, जेव्हा आपण महात्मा गांधीच्या चित्रपटात बघतो की ते जेव्हा नदीत असताना बाई आपला जळ धुतो आणि अर्धी करतो, तसं याला तिथं दिसलं. मग याला स्ट्राईक झालं की आपण हे आहे म्हणजे जे जुने कपडे आहेत ते लोकांपर्यंत का पोहोचू नये. मग त्यांनी केलं आज ते संपूर्ण भारतभर जुने कपडे पोहोचवतात आणि ही बिन पैशाची समस्या आहे. तुम्हाला काहीच करायचं नसतं. आता इथं तुकुमला एक म्हणजे सामाजिक बांधिलकीची भिंत सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या काळात जिल्हा परिषदच्या समोर पण झाली होती. प्रश्न असा आहे की अनेकांकडे अशा बऱ्याच वस्तू असतात. आपण जर बघितलं तर तुमच्या माझ्याकडे असे अनेक कपडे असतात जे आपण म्हणजे नुसतं पदक म्हणजे नंबर त्यांचा 10-10 दिवसांनी येतो आणि हे कपडे असेच पडलेले असतात. मग हे आम्ही त्यांना आवाहन केलं. आम्ही महाडला जेव्हा पूर आला होता तेव्हा आम्ही त्या गावातल्या लोकांना आवाहन केलं, तेव्हा ट्रकभर कपडे झाले होते. मग म्हटलं आपण पुन्हा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि आता इथं आम्ही डॉक्टर वासलवार साहेबांच्या संस्थेमध्ये कार्यभार म्हणून काम करतो, तिथला उपाध्यक्षसुद्धा आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा इंदिरानगरचे जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही कपडे ठेवतो. अनेक चांगला अनुभव आहे की लोकांना आपण जेव्हा देतो तेव्हा मी त्या ठिकाणी उभा पण राहत नाही, कारण की आपण काही देतो तेव्हा खरं म्हणजे त्या समोरच्याला सुद्धा असं वाटू नये. आपण म्हणजे आपल्यापाशी जे आहे खरं म्हणजे हे हाताने केलेलं काम या हाताला कळू नये, त्याला दासपात्री दान म्हणतात. आणि असे अनेक कपडे आम्ही लोकांपर्यंत देतो. तुळशीनगरला दिले, इंदिरानगरला दिले, त्या चंद्रपूर थर्मल पॉवर डिस्ट्रीमध्ये जे रोजंदार जे ठेकेदारी जे माणसं काम करतात ते निघतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक लोक मदत अश्विनी नावाच्या प्राध्यापिका होत्या, त्यांनी त्यांचं कमीत कमी त्यांच्या ज्या आपल्या लॉ कॉलेजला आहे त्यांची किडनी गेलेली आहे आणि त्यांनी त्या छानपैकी समर्थपणे त्यांचा अलीकडे सत्कार झाला राजूला भूषण म्हणून. तर त्यांनी त्यांच्या यजमानांना घेऊन कमीत कमी 4 साड्यांच्या पिशव्या घेऊन आल्या होत्या. त्यांच्याकडे इतक्या सुंदर साड्या होत्या की त्या जेव्हा आम्ही दिल्या तर म्हणजे लोकांना काहीतरी आपण देतो याचं एक समाधान पण मिळतं आणि ज्यांना देतो त्यांनाही आनंद मिळतो. ते म्हणतात ना की कुठला तरी काय चित्रपट आहे चित्रपटात आहे की सगळे म्हणजे आपण बघतो की ही जे चिंदी बाजार आहे जे नाटक होतं किंवा ते बाकीच्या ज्या काही म्हणजे आपल्या चंद्रपूर भरतो त्यात अनेक चांगले कपडे असतात ते लोक विकतात, आपण मोफत उपलब्ध करून देतो. त्यामुळे सुद्धा अनेक लोक कधी घेऊन गेले, अनेक लोक ते स्वतःहून अहो कपडे आणायचे असं ओळखतात. त्यामुळे माझा लोकसंग्रह वाढला आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून काम झाले. मध्यंतरी वर्षा कोठेकर मॅडम असं रंजना ताई असे त्यांनी आपले 2 ठेंगा भरून कपडे आणून दिले होते. तर समाजकार्य करण्याकरता जे लोक म्हणतात की आम्हाला पैसा पाहिजे, जो असा माझाही समज होता, आपल्याला प्रति म्हणजे बाकीच्या गोष्टी पाहिजे, तो हळूहळू दूर झाला. आणि ते आपण जेव्हा ते म्हणतात ना माणसाचा खूप सुंदर ओळी आहे की नवीन कपडे घ्यावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपण शेतकऱ्यांच्या बहिणा किंवा व्हॉट्सअप विद्यापीठामुळे अशा अनेक काही गोष्टी पाहतो की तो शेतकरी एखादा भाजी विक्रेता बऱ्याचशा काही गोष्टी आणून घेण्यासाठी मुलींना आश्वासन देतो पण आणून देऊ शकत नाही. पण त्यांना जर अशा काही आपण छोट्या छोट्या गोष्टी दिल्या काही अनेक लोक खेळणी पण देतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एखाद्या म्हणजे सन्मानाचा आणि मानवी जीवनाला उभारी देणार आहे. ज्यामुळे गोष्ट मिळाली त्यांना आनंद होतोय. ज्या दिवशी असं काम करतं त्या दिवशी शांत